समाजामध्ये अजूनही किती प्रमाणामध्ये निरक्षरता आहे हे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. 5 अल्पवयीन मुलांचा होणारा विवाह यवत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला असून आमचे पुणे ग्रामीण प्रतिनिधी अब्बास शेख यांनी घेतलेला घटनेचा हा आढावा. पुणे जिल्ह्यातील पारगाव सालुमालू येथे 11 मार्च रोजी दुपारी 5 अल्पवयीन मुलांचे विवाह होणार असल्याची गुप्त खबर यवत पोलिसांना मिळाली. या दृष्टीने यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, महिला पोलीस हवालदार हजारे, पोलीस नाईक कदम, शितोळे, नगरे इत्यादींना पारगाव येथे पाठवले. पोलीस लग्नाच्या स्थळी पोहोचताच त्यातील अल्पवयीन नवरी नवरदेव यांना स्थानिकांनी लपवून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही स्वयंघोषित मोरक्यांनी पोलिसांना टशन देण्याचा प्रयत्नही केला, परंतु यवत पोलिसांच्या दृढ निश्चयापुढे आणि खाकीच्या झटक्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. शेवटी यवत पोलिसांनी अल्पवयीन मुलांना आणि तेथील मोरक्यांना ताब्यात घेतले आणि हा अल्पवयीन लग्ने लावण्याचा डाव उधळून लावला. यवत पोलिसांच्या या कामगिरीमुळे अल्पवयीन वयात लग्नानंतर होणारे दुष्परिणाम भोगण्यापासून या अल्पवयीन मुलांची सुटका झाली. यवत पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे जिल्ह्यातील पारगाव सालोमालू या ग्रामीण भागामधल्या गावामध्ये अल्पवयीन मुलांचा विवाह लावण्याचा प्रकार घडत होता, परंतु यवत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा अल्पवयीन मुलांचा विवाहाचा जो खेळ काही लोकांनी मांडला होता तो पूर्णपणे खेळ हा उद्ध्वस्त करण्यात यवत पोलिसांना यश आले. साधारणतः 10-12-15 वयोगटातील काही 17 वयोगटातील मुलांचा विवाह हा पारगाव सालोमालू येथे चालू असल्याची खबर यवत पोलिसांना मिळाली. त्या खबरेच्या अनुषंगाने त्यांनी त्वरित तिथे जाऊन छापा मारल्यानंतर त्यांना असे जाणून आले की ह्या मुलांचा विवाह तिथे चालू होता. होण्याच्या अगोदरच्या वेळेस पोलिसांनी तिथे गेल्यामुळे त्या सर्व मुलांना आणि तेथील काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेथील यवतचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांनी तेथील लोकांना आणि नागरिकांना आणि तेथील महिलांना बालविवाहाचे काय दुष्परिणाम होतात हे समजून सांगितले आणि त्यानंतर या सर्व मुलांची त्यातून सुटका केली. या बालविवाह रोखण्यामागे यवत पोलिसांचा खूप मोठा हात आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये यवत पोलिसांची स्तुती केली जात आहे. प्रतिनिधी अब्बास शेख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, दौंड, पुणे.